पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इटलीच्या दौऱ्यावर. 13 जून ते 15 जून दरम्यान होणाऱ्या G7 देशांच्या परिषदेला राहणार उपस्थित. कुवेतमध्ये एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू तर 50 हून अधिक जखमी. मृतांमध्ये 42 भारतीयांचा समावेश. पंतप्रधान मोदी यांनी घेतला परिस्थितीचा आढावा. वैद्यकीय राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेत वाढीव गुण दिलेल्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रद्द करत फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयात माहिती. नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास सरकार आणि NTA कटिबद्ध असल्याचं सांगत परीक्षेचा पेपर फुटल्याचे आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू यांनी घेतली शपथ. सलग 3रा मुख्यमंत्रीपदी विराजमान. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सुविधांबाबतच्या अध्यादेशावर महिन्याभरात अंमलबजावणी करण्याचं सरकारचं आश्वासन. जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित. आणि नागपूरजवळ हिंगण्यात फटाका बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 5 जणांचा मृत्यू 5 जण जखमी.